रिक्शा भूमि ये सब डॉक्टर बाबा साहेबांच्या बद्दलची सतत सुंदर आपण पाहिजे. आणि उद्याच्या 21 तारखेला आपल्याला राज्यामध्ये परिवर्तन करायचं आहे. त्या परिवर्तनाच्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याच्यासाठी आपली सिद्धता ही असली पाहिजे. आणि त्याचा निकाल घेण्याच्यासाठी आपण विचार करायला या ठिकाणी जाऊया. राज्य बदलायचं आहे उगीच काहीतरी मनात आलं म्हणून मी बदलायचं म्हणत नाही. पण गेले 5 वर्ष आपण देशाची आणि राज्याची सूत्र ज्या सांप्रदायिक शक्तीच्या हातामध्ये दिली त्याचे जे परिणाम आहेत ते परिणाम आपण पाहिले. आणि त्या परिणामातून या देशाची आणि राज्याची सुटका ही जर करायची असेल तर आज या राज्याच्या निवडणुकीची सुरुवात परिवर्तनाच्या संदर्भात केली पाहिजे. काही लोक म्हणतात की कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांना यश आलं, मोठं यश आलं. यश कशामुळे? जो प्रश्न त्यांनी देशाच्या समोर मांडला तो देशाच्या सुरक्षिततेच्या संबंधीचा प्रश्न मांडला. पाकिस्तानच्या सीमेवर पुलवामाच्या परिसरामध्ये काही अतिरेकी शक्तीने आपले तोल ठोकले होते आणि त्या अतिरेकी शक्तीला आवर घालण्याची आवश्यकता होती. आणि त्यासाठीच काही निर्णय घेतले गेले. हे निर्णय एकट्या दुकट्याने घेतलेले नाहीत. हे निर्णय घेण्याच्यासाठी देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी, सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलवली. मलाही त्या बैठकीला बोलवत होतो. मी त्या बैठकीमध्ये होतो. आणि एकेकाळचा या देशाचा संरक्षण मंत्री या नात्यानं मी त्या बैठकीमध्ये भाग घेतला आणि स्वच्छ सांगितलं की राजकारणामध्ये तुमचे आमचे मतभेद असतील पण या देशाच्या सीमेवर कोणी काही गैरकाम करत असेल तर त्याला अक्कल धडा शिकवण्याच्या संबंधीचा आदेश या देशाच्या हवाई दलाला, बाकीच्या सैन्य दलाला द्या. आणि या निर्णयाच्या पाठीशी आम्ही सगळेजण आहोत. एक मताने त्या ठिकाणी ठराव लागला. अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त करण्याच्या संबंधीची भूमिका एक मताने सगळ्यांनी मान्य केली. आणि त्याच्यानंतरची जी कारवाई होती त्या कारवाईमध्ये आपल्याला यश आलं. ही कारवाई कोणी केली? हे शौर्य कोणी दाखवलं? भारताच्या हवाई दलाने दाखवलं, भारताच्या सैन्याने दाखवलं. आणि त्याचा अभिमान आहे तुम्हाला, मला, सगळ्यांना. पण भारताच्या सैन्य दलानं शौर्य दाखवलं, त्या शौर्याचा राजकीय फायदा घेण्याच्या संबंधीचं काम हे करणं योग्य नव्हतं, ते घेतलं गेलं. मला आठवतंय पाकिस्तानच्या विरुद्ध भारताची लढाई झाली. इंदिरा गांधी प्रधानमंत्री होत्या. इंदिरा गांधींनी सैन्य दलाला काही सूचना द्यायच्या त्या दिल्या. सैन्यांनी कामगिरी केली. एक इतिहास निर्माण केला, एक भूगोल निर्माण केला. एका पाकिस्तानचे 2 भाग केले आणि बांगलादेशसारखा नवीन देश जन्माला घातला. हे शौर्य भारताच्या सैन्याने दाखवलं. आणि पाकिस्तानचा पराभव करून बांगलादेशची निर्मिती करणं हे इंदिरा गांधींच्या कालखंडामध्ये अत्यंत शौर्याचं काम झाल्यानंतर सुद्धा इंदिरा गांधींनी या सगळ्या शौर्याचं श्रेय भारताच्या सैन्याला दिलं. त्याचा राजकीय फायदा घेण्याचं काम कधी केलं नाही.
आणि ते केलं गेलं या देशामध्ये, आणि त्याचाच परिणाम कालच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये भाजपला यश आलं. आज काय दिसतं चित्र? ती अवस्था आणखी राहिली. पुलवामाचं यश, सैन्य दलाचं यश हे कुणाला प्राप्त झालं आणि त्याचा फायदा कोणत्या राजकीय हातात घेतला मी त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही. पण आज या देशामध्ये सातत्यानं पुलवामा 270 या गोष्टी मांडून लोकांचा मताचा पाठिंबा मिळणार नाही. काश्मीरमध्ये 270 कलम धरतो त्या कलमाचे रद्द वाचन करण्याचा निर्णय पार्लिमेंटमध्ये घेतला. आज भाजपचे नेते विचारतात आम्हाला, तुमचं काय मत आहे? अरे 270 कलम पार्लिमेंटने रद्द केलं, 3 किंवा 4 किंवा 5 लोकांनी त्या ठिकाणी विरोध केला, त्यांचं म्हणणं काय होतं? त्यांचं म्हणणं फक्त एवढंच होतं की हा निर्णय घ्या, पण काश्मीरच्या लोकांना विश्वासात घेऊन चला. पण याला कोणी विरोध केला नाही. पण आज आजचे राज्यकर्ते लोकांच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करून त्यांची समस्या सोडवण्याच्यासाठी आम्ही काय केलं हे न सांगता 370 करून विरोधकांच्यावर टीकाटिप्पणी करताय. काय होतं 370? 370 मध्ये काश्मीरमध्ये तुम्हाला मला जमीन घ्यायचा, घर घ्यायचा अधिकार नव्हता आणि तो आता प्राप्त झाला. चांगली गोष्ट आहे, आम्ही त्याचं स्वागत करतो. पण माझा प्रश्न विचारायचा राज्यकर्त्यांना की 370 गेल्यामुळं आज आम्हाला त्या ठिकाणी जमीन घेता येते, घर घेता येते, याचं आम्ही स्वागत करतो. पण 371 जे कलम आहे त्या 371 कलमानुसार नागालँड असो, मेघालय असो, सिक्कीम असो, मणिपूर असो, या सगळ्या नॉर्थ ईस्टच्या राज्यामध्ये तुम्हाला मला जमीन घेता येत नाही, तुम्हाला मला त्या ठिकाणी खरेदी करता येत नाही. आज ही तरतूद आजच्या या 371 मध्ये 370 बदललं. 371 बदलायच्या संबंधीची धमक तुम्ही का दाखवत नाही? जो निकाल तुम्ही घेत असाल तर आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत, ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडतो. पण आजचे राज्यकर्ते त्या संबंधी काही करायला तयार नाही. त्याचं कारण एकच आहे, 370 नावानी, फुलवामाच्या नावाने त्यांनी लोकांना गुमराह बनवायचं काम करताय. आज प्रश्न काय लोकांच्या समोर? आज शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. शेतीमालाच्या किमती घसरल्या, शेतीला लागणारी खतं, औषधं, शेतीची अवजारं याच्या किमती वाढत चाललेल्या आहेत. शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज वाढत चाललेलं आहे, ते कर्ज फेडता येत नाही, बँकेची नोटीस येते, त्याच्या घराजवळचा लिलाव करण्याची सूचना ही बँकेच्या मार्फत दिली जाते आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्यामध्ये आत्महत्याचा मार्ग हा स्वीकारला जातो. आज महाराष्ट्रामध्ये 16,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.